मुंबई में आज एक बैठक हुई जिसमें बताया गया कि महाराष्ट्र का एक लंबा इतिहास है और हमने उसी इतिहास को बरकरार रखते हुए महाराष्ट्र में मजदूरों को मुक्त करने का फैसला किया है। महिला एवं बाल कल्याण विभाग ने महाराष्ट्र राज्य सुरक्षा आयोग और पन्ना के सहयोग से महाराष्ट्र से बाल मजदूरों को रिहा करने का फैसला किया है। हम राज्य सरकार से महाराष्ट्र में कई कंपनियों में काम करने वाले बाल मजदूरों के नाम पर 50,000 रुपये जारी करने और उनके नाम पर उनके शैक्षिक खर्च के लिए 50,000 रुपये का भुगतान करने की भी मांग करेंगे। ये बात महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोग की अध्यक्ष सुशीबेन शाह ने कही है। त्यानंतर सगळे काय आइन्स्टाइन होऊ शकत नाही, सगळे काय एक्सपर्ट होऊ शकत नाही, वेगळी वेगळी लोकांना काहीतरी वोकेशनल ट्रेनिंग घ्यायची असेल तर ॲज अ स्टेट कुठेतरी मला वाटतो आहे आपण ते प्लॅटफॉर्म मुलांना देत नाही। 17 वर्षाचा बाळक किंवा 15 वर्षाचा बाळक एक त्याच्याकडे एक समज असते, त्यांना स्वतःला काहीतरी करायचं असते। आणि जसं कोणी सांगितलं की सुशीबेन आमच्याकडे मुलगी होती ते शिकायची, म्हणजे शी वॉज इन द 10th स्टँडर्ड, घरी जाऊन दळादळ एक मॅगीचे पॅकेट घ्यायचे, छोटी छोटी वाटी म्हणून 2-2 रुपयाची विकायची, 5 रुपयाच्या मॅगीचे पॅकेट, तर इज इट बालकामगार? तर तशी मुलांना आपण कसं प्लॅटफॉर्म देणार, कशी वोकेशनल ट्रेनिंग करून देणार, कशा त्याच्यामध्ये जे एंटरप्रेन्युअरची जे स्पिरिट आहे कसं त्याला आपण अजून प्रोत्साहन देणार? त्याची मी निवेदन केलं होतं एन जी ओला की कोणते असे एन जी ओ आहेत त्यांना आमचा बरोबर सहभाग व्हायचा आहे, नॉट ओन्ली इन मुंबई पण ग्रामीण भागात पण। माझ्याकडे ते सगळं रेकॉर्ड आहे, सध्या माझ्याकडे नाही आहे पण नंतर मी तुम्हाला नक्कीच पाठवेल। बरीचशी मुली नर्स, पोलीसमध्ये भरती झालेल्या आहेत, CA झालेल्या आहेत, तर माझ्याकडे ते रेकॉर्ड आहे, मी तुम्हाला नक्की पाठवून देईन। 23 जूनला आमचा प्रोग्राम आहे, जूनच्या अखेरपर्यंत तुम्हाला समजणार आमची काय मोहीम आहे। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।